आज आपण पी सी आर रेशो ऑप्शन ग्रीक बद्दल डिस्कशन करू आणि त्यानंतर जी काही वेबसाईट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ऑपस्ट्रा त्या ऑपस्ट्राला लॉग इन करून तिथून हे जिंग किंवा स्ट्रॅटर्जी आहेत त्या कशा केल्या जातात ते आपण ट्राय करू की तो टॉपिक पण कव्हर करायचा ओके सो सिम्पल आहे हे जे काही रेशो आहे बघा जे आता मी सांगणार आहे किंवा आपण शिकवणार आहे ते रेशो काय इंडिकेट करतात हे पहिल्यांदा समजून घ्या प्लस जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असेल बघा तर नेहमी असं नाहीये की तुम्हाला हे रेशो वापरायचे इज इट क्लिअर जर तुम्ही काही स्ट्रॅटर्जी बनवताय किंवा समथिंग लेट सी आपण म्हणता येईल की कोणत्या तरी व्ह्यूला स्ट्रॉंग आहे तर त्यावेळेस हे रेशो बनवायचे बट समजा तुमचा व्ह्यू एक दहा पंधरा मिनिटाचा असेल तर त्यावेळेस एवढा इम्पॅक्ट त्या रेशोचा होत नाही जे आता आपण पाहणार आहे इज इट क्लिअर असे हे टोटल आपण जे काही आपण म्हणता येईल जे रेशो आहे त्याबद्दल डिस्कशन करायचंय ओके सो okay? so पहिला जो काही रेशो आहे तो पुढं कसा पाहिजे काय पाहिजे हे पण आपण पाहणार आहे त्याचं नाव आहे पी बघा पी चा लॉंग फॉर्म जो आहे तो आहे पुट कॉल रेशो बघा पुट कॉल रेशो आता हा जो काही रेशो आहे बघा हा जो काही रेशो आहे हा काय सांगतो की मार्केट सेंटिमेंट सांगतो मग पी सी चा याचा जो काही सी फॉर्म्युला आहे तो समजा असा फॉर्म्युला आहे पी सी आर इज इक्वल टू ओके पुट कॉन्ट्रॅक्ट किंवा पुट वॉल्यूम असं म्हणून किंवा कॉन्ट्रॅक्ट चांगला शब्द आहे डिवायडेड बाय कॉल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पुट मध्ये किती जणांनी पोजिशन बाय केली आहे मध्ये किती जणांनी पोजिशन बाय केली आहे आणि मग तो रेशो जो आहे तो दिला जातो त्या जा स्पेसिफिक पिरियड साठी परत एकदा हा पी रेशो सेकंद सेकंदला चेंज होत असतो बघा खूप महत्वाचा आहे हा जो पीसीआर रेशो आहे ओके हा सेकंद सेकंदाला चेंज होत असतो म्हणून असं समजू नका की तुम्ही एकदा पी पाहिला तर लगेच तुम्ही फिक्स झाले परफेक्ट तुम्हाला कंटिन्युअसली हा पाहावा लागतो बट याचा मिनिंग काय ह्याचा इम्पॅक्ट काय हे आपण पाहायचा प्रयत्न करतोय सो मी सांगितलं पुट कॉन्ट्रॅक्ट डिवायडेड बाय कॉल कॉन्ट्रॅक्ट सो हा जो काय पी सी आर आहे समजा एक असं लक्षात घेऊया पॉईंट झिरो पॉईंट फिफ्टी टू वन मॅक्सिमम तुम्हाला दिसतो बरोबर झिरो पॉईंट फिफ्टी टू वन पॉइंट फाईव्ह झिरो बिलो झिरो पॉइंट सेवन झिरो असेल बिलो पॉइंट सेव्हन्टी पी सीआर रेशिओ असेल तर आपण म्हणता येईल व्ह्यू तेजीचा क्लिअर अँड अबाउ झिरो पॉईंट सेवन झिरो असेल तर व्ह्यू मंदीचा प्लस अबाउ वन पॉईंट टू झिरो असेल तर स्ट्रॉंग मंदी बघा सो हा जो काही लेट सी पी सी आर रेशो आहे खूप जण वापरतात आणि याच्यावर जस्ट गेस करतात की मार्केटचं सेंटिमेंट कुठे आहे ओव्हरऑल जे काही मार्केटचं सेंटिमेंट आहे हे दाखवायचं काम जे असतं हे पी सी आर करतं मी हे सगळे रेशो झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल पण कधी कधी डायरेक्टली तुम्ही गुगलवर टाकलं आय एफ एलची एक वेबसाईट आहे त्यांचा एक चांगला असतो पी सी आर अपडेटेड असतो म्हणजे तर गुगलवर तुम्ही टाकलं वॉट इज अ पी सी आर ऑफ लेट सी निफ्टी ऑर व्हॉट एव्हर ओके बँक निफ्टीचा पण मिळेल निफ्टीचा पण मिळेल आणि तिथं तुम्हाला ही व्हॅल्यू येते बघा इथं ओपन इंटरेस्टचा एक पुट कॉल रेशो काढलाय आणि इथं व्हॉल्युमचा पुट कॉल रेशो काढलाय ओके आपण जे काही पाहणार आहे किंवा जे चेक करतो तो, तो व्हॉल्युमचा चेक करतो सो आपला फॉर्म्युला काय पुट डिवायडेड बाय कॉल ओके ओपन इंटरेस्टचा पण दिलाय आणि त्यांनी व्हॉल्युमचा पण दिलाय सो आपल्याला व्हॉल्युमचा पाहिजे असतो सो पुट डिवायडेड बाय कॉल हा ऍक्च्युली वन आलेला आहे तो पण इथं आता अपडेटेड नाही मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल फोर्टी सिक्स थाउजंड एट फोर्टी नाईन डिवायडेड बाय फिफ्टी वन फायू एट फाईव्ह ओके सो ऑलमोस्ट पॉईंट नाईन्टी आहे क्लिअर सो जर पॉइंट नाईन्टी इथं आला तर आपला बघा व्हाइटबोर्डवर मी काय लिहिलंय ओके okay? व्यू कोणता आहे मंदी पॉइंट नाईन्टी ना सो अबोव्ह पॉइंट सेवन्टी काय मंदीचा आहे अबव्ह वन पॉइंट टू झिरो असेल तर स्ट्रॉंग मंदीचा आहे इज इट क्लिअर समजलं मी कसं काढलंय ओके okay? तुम्ही इव्हन ओपन इंटरेस्टचा काढला तरी तो पुटचाच येईल म्हणजे बाय ह्यालाच येईल आपण म्हणता येईल की मंदीच्या साईडला जाईल समजा ओपन इंटरेस्ट आपण काढूया पुट डिवायडेड बाय कॉल थ्री झिरो फाईव्ह सेवन सिक्स डिवायडेड बाय टू फाईव्ह झिरो टू थ्री सो वन पॉईंट टू टू बघा म्हणजे स्ट्रॉंग मंदी आणि एक जवळपास दोन दिवस तुम्ही जर बघितलं स्ट्रॉंग मंदी पण चालू आहे क्लिअर सेम बँक निफ्टीचा बघूया सिक्स फोर थ्री नाईन डिवायडेड बाय सिक्स फायू थ्री सिक्स सो पॉइंट नाईन्टी एट म्हणजे परत मंदीच आहे क्लिअर त्यानंतर वन टू टू वन थ्री डिवायडेड बाय वन फाईव्ह फाईव्ह थ्री झिरो राईट right? पॉईंट सेवन्टी एट so, सो परत मंदीचा आहे क्लिअर येस yes और नो no? बघा आम्ही कसं काढलाय ऍक्च्युली येतो अपडेटेड तुम्हाला काही गरज नाही पण आता मार्केट बंद आहे म्हणून ते वन 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 दाखवत आहे सो एक लक्षात द्यावा काही काही गोष्टी ज्या मी तुम्हाला शिकवतोय ना या नवीन नवीन तर ह्या थोड्याशा म्हणजे लेट्सी काही काही गोष्टी मी बाहेर जाऊन पण चेक करत असतो जसं की इथं आय एफ एल वर चांगलं दिसतं मला सो मी नेहमी वापरतो तेच आय एफ एलचं सो इथं तुम्ही जाऊन पाहू शकता जस्ट वाटलं तर तुम्ही एक थोडस नोट डाऊन करून घ्या आणि इथे जे काही आपण म्हणताय येईल एक्सपायरी पंचवीस आहे तसं डिपेंड असतं तुम्ही स्टॉकचं पण पाहू शकता इज इट क्लिअर स्टॉकचं पण पाहू शकता पण आता मी तुम्हाला इंडेक्स बद्दलच दाखवत आहे चलो सो जायचंय ऑप्शन ग्रीक वर होप सो मी आता ओपन करतोय ऑप्शन ग्रीक परत एकदा सांगतो पहिल्यांदा मिनिंग समजून घ्या ह्याच्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्वतःला कॅल्क्युलेशन करायचं नसतं हे सगळं जे काही आहे हे दिलेलं असतं तुम्हाला फक्त ह्याच्यावरती हे असेल जसं मी आता तुम्हाला सांगितलं फुटकॉल रेशो त्याप्रमाणे तुम्हाला समजून घ्यायचंय ओके आता डेल्टा पहिल्यांदा आता ऑप्शन ग्रीक शिकतोय ओके सो हे काय आहे वेरियस पॅरामीटर आहे जे ऑप्शन बद्दल सांगतात ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगतात की कि ह्याच्यात किती टाइम व्हॅल्यू कशी रिड्यूस होती किती व्हॉलेटिली वगैरे 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 जे आता आपण पाहणार आहे क्लिअर सो मी पहिल्यांदा एक जो महत्वाचा काढतोय तो त्याचं नाव आहे डेल्टा बघा सो डेल्टा काय सांगतोय बघा पहिल्यांदा समजून घ्या त्यानंतर तुमच्या पद्धतीने लिहा सो डेल्टा इज अमाऊंट अँड ऑप्शन प्राइस इज एक्सपेक्टेड टू मूव बेस ऑन वन युनिट चेंज इन अंडरला ट्रेड करत असता त्यावेळेस तुमची अंडरला रिलायन्सचा कॉल किंवा पुट घेत असता त्यावेळेस तुमची अंडरलाईंग असते रिलायन्स इक्विटी इज इट क्लिअर सो so, हे काय सांगताय डेल्टा काय सांगत असतो की ज्यावेळेस तुमच्या अंडरलाइंग मध्ये एक युनिटचा चेंज होतो त्यावेळेस तुमच्या प्रीमियम मध्ये ऑप्शनच्या मध्ये किती चेंज होतो हे डेल्टा सांगत असतो इज इट क्लिअर हा जो काही डेल्टा आहे हा झिरो टू वन मध्ये असतो झिरो टू वन मध्ये असतो सो समजा वन डेल्टा आहे त्या ऑप्शनचा प्राइस काय आहे वन डेल्टा आहे सो त्याचा अर्थ असं की समजा माझी ऑप्शनची प्राइस जी, जी आहे अंडरलाइंग असेटची ही एक रुपयानी वाढली तर लगेच माझा जो काही प्रीमियम आहे तो पण लगेच एक रुपयानी वाढतो समजा डेल्टा आहे पॉईंट फिफ्टी ह्याचा अर्थ असा आहे समजा अंडरलाईंग असेट माझी एक रुपयानी वाढली तर माझा प्रीमियम जो आहे तो पॉईंट फिफ्टीनी वाढतो पॉईंट फिफ्टी हा इज इट क्लिअर सो असा हा जो काही डेल्टा आहे तो वापरला जातो इज इट क्लिअर सो सिम्पल आहे मग मिनिंग काय आहे दॅट मीन इफ स्टॉक प्राइस गोज अप समजा एखादी स्टॉकची प्राइस निफ्टी वरती चाललाय प्राइस फॉर द कॉल विल गो अप साजिक आहे मग कॉलचे ज्यावेळेस आहे त्यावेळेस तो वरती जाणार सो डेल्टा व्हॅल्यू फॉर कॉल इज पॉझिटिव्ह वाईल डेल्टा व्हॅल्यू फॉर पुट ऑप्शन इज निगेटिव्ह म्हणजे हा जो झिरो टू वन आहे इज इट क्लिअर समजा तुम्ही कॉल साठी वापरला तर तो, तो पॉझिटिव्ह साठी गेला परफेक्ट आणि हेच जर आहे हेच जर निगेटिव्ह साठी कसा काही समजा तुमची अंडरलाईंग असेट आहे ही एक रुपयांनी वाढली बरोबर ना अंडरलाईंग असेट एक रुपयांनी वाढली तर साजी तुम्ही बाय केलाय आहे समजा पुट तर अंडरलाईंग असेट वरती जात असेल तर पुट मध्ये तुम्हाला लॉस होणार आहे काय पुट मध्ये कधी असतो आपण ज्यावेळेस मंदी असते त्यावेळेस आपण पुट घेत असतो सो दिस इज वॉट सिम्पली डेल्टा हा कुड काय चेक करायचं मी हे सगळं झालं की तुम्हाला दाखवेल तुम्हाला ब्रोकरच्या मध्ये पण दिसतो क्लिअर ऑप्शन ऑप्शन ग्रीक आणि ऑप्शन ग्रीक मधला हा डेल्टा सो हा असतो झिरो टू वन ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस तुम्हाला दाखवेल त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवेल म्हणजे समजेल पण तुम्हाला हा जो आहे म्हणजे डेल्टा फॉर कॉल ऑप्शन इज पॉझिटिव्ह वाईल डेल्टा फॉर पुट ऑप्शन इज निगेटिव्ह तर समजा तुम्ही कॉल बाय केलाय आणि म्हणजे तुम्ही पुट बाय केलाय आणि तुमचा जे काय अंडरलाईन असेल ते प्लस मध्ये चालले तर था साहजिकच्या पुट मध्ये तुम्हाला लॉस होणार आहे हा त्याचा सो आता गॅमा काय सांगतो ते बघूया ओके परत एकदा फक्त शांतता ऐका त्यानंतर आपण बघूया गॅम काय सांगतो द ऑप्शन्स गॅमर मेजर मेजर ऑफ द रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा म्हणजे डेल्टा किती चेंज होतोय हा गॅमा सांगतो ओके सो सिम्पल आहे परत एकदा इनडायरेक्टली हा तेच सांगत असतो की अंडरलाईंग असेटची अंडरलाईंग असेट जी आहे ती मूव झाल्यानंतर डेल्टा मूव होतो आणि हा डेल्टा किती मूव होतोय हा गेमा मेजर करतो सो इनडायरेक्टली जर तुम्हाला सांगितलं तर हा परत एकदा मुवमेंट ऑफ अंडरलाईंग स्टॉक प्राइस हा चेक हा चेक करत असतो किंवा हा मेजर करत असतो सो गॅमा ऑफ ऑप्शन इज एक्सप्रेस ऍज अ पर्सेंटेज अँड रिफ्लेक्ट द चेंज इन डेल्टा इन रिस्पॉन्स टू वन पॉइंट ओके म्हणजे सिंपली परत एकदा सांगतो गॅमा आणि डेल्टा नियर अबाउट सेमच सांगतात विथ अंडरलाइंग असेट बट अंडरलाइंग असेट एक रुपयानी झाली तर डेल्टा किती चेंज झाला हा सांगतोय ओके okay? आणि डेल्टा चेंज किती होतोय हा गॅमा मेजर करतोय सो आपल्याला so, डेल्टा महत्वाचा आहे चलो तुम्ही त्यावेळेस गॅमा स्किप केलात तरी आपल्याला चालेल परफेक्ट जस्ट राईट डाउन करून घ्या काही आपल्याला महत्वाचं काय डेल्टा रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा डेल्टा किती चेंज होतोय ते गॅमा बसतोय सो दिस इज गॅमा आता थीटा बघा ओके मग आता थीटा काय सांगतो टी फॉर टाइम व्हॅल्यू मग असं लक्षात ठेवायचं टी फॉर्म टी फॉर टाइम व्हॅल्यू द टर्म थीटा रिफ्लेक्ट टू द रेट ऑफ डिक्लाइन इन द व्हॅल्यू ऑफ ऑप्शन ड्यू टू पॅसेज ऑफ टाइम म्हणजे सिंपली थीटा काय सांगतो की टाइम किती रिड्यूस होतोय टाइम मुळे ऑप्शनची व्हॅल्यू किती रिड्यूस होतीये तो थिटा सांगत असतो ओके म्हणजेच काय टाइम डिके ऑफ अँड ऑप्शन आणि आहे थीटा हा नेहमी निगेटिव्हच असतो अँड टाइम व्हॅल्यू काय आपलं नियम काय तुम्ही जसं 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 टाइम व्हॅल्यूच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या जवळ येणार आणि टाइम व्हॅल्यू जाणार तशी तुमची प्रीमियमची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होत असते ओके okay? म्हणून मी इथं लिहिलं थिटा इज अ एक्सप्रेस ॲज अ निगेटिव्ह नंबर तो तो नेहमी निगेटिव्ह नंबर नाही असतो अँड कॅन से दॅट अमाऊंट बाय विच ऑप्शन व्हॅल्यू डिक्लाइन बाय एव्हरी डे म्हणजे समजा थिटा आहे वीस बघा एखाद्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्टचा थिटा आहे वीस तर त्याचा अर्थ असा होतो की ह्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मधून पर डे वीस रुपयाच्या प्रीमियम मध्ये घट होत काय होतं वीस रुपयाच्या प्रीमियम मध्ये घट होतो, होतो हा थिटा सांगत असतो आणि हा थिटा नेहमी निगेटिव्ह मध्ये सांगतो म्हणजे मायनस सो मायनस टेन असेल म्हणजे याचा अर्थ काय कि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एका एक दिवसाला दहा रुपयांनी प्रीमियम कमी होतो दिस इज वॉट ठीक सिम्पली इज इट क्लिअर नेक्स्ट वेगा म्हणजेच होलॅटिलिटी सो अगेन वेगा मेजर द वी फॉर व्होलॅटिलिटी इम्प्लाइड होलॅटिलिटी सो इट इज द चेंज इन द ऑप्शन प्राइस फॉर वन पॉइंट चेंज इन इम्प्लाइड होलॅटिलिटी म्हणजे हे सांगताय की ऑप्शनच्या मध्ये किती चेंज होईल जर इम्प्लाइड होलॅटिलिटी वन पॉइंटनी चेंज झाला तर ओके बघा सो आपल्याला माहिती आहे की जी काही हायेस्ट होलॅटिलिटी असते आपण बघितलं नियर टू स्ट्राईक प्राईज नियर टू स्पॉट प्राइस जी असते ओके okay? म्हणजे स्पॉट इज इक्वल टू स्ट्राइक ज्यावेळेस असते त्यावेळेस सर्वात जास्त होलॅटिलिटी असते मग हो ही हॉलॅटिलिटी काय सांगते की आम्ही एक पर्से किंवा एक पॉइंटनी जर चेंज झालो तर ऑप्शन मध्ये किती चेंज होईल म्हणजे समजा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी समजा टू आहे बघा टू आहे तर लक्षात ठेवायचं की ऑप्शनची प्राइस पण टू पॉइंटनी अप अँड डाऊन करेल सो दिस इज वॉट सिम्पली वेगा ओके वेगा इज द हायेस्ट वेन द अंडरलाइंग प्राइस इज नियर टू ऑप्शन स्ट्राईक प्राइस वरना म्हणजे स्पॉट इज इक्वल टू स्ट्राइक जे आपण म्हटलं त्याला आपण म्हणणार ऍट द मनी सो ऍट द मनीला व्होलॅटिलिटी जास्त पण असते क्लियर सो दिस इज व्हाट वेगा एंड दिस इज वॉट रोहो ओके सिंपल है हे काय सांगतं हो की जसं रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होईल तसं ऑप्शन च्या प्राइस मध्ये चेंज किती होईल हे रोहो सांगतो आता हा रेट ऑफ चेंज सारखाच असतो हला लक्षात आणि बघा रोहो इज द रेट ऍट विच द प्राईज ऑफ द डेरिव्हिटिव्ह चेंज रिलेटिव्ह टू चेंज इन रिस्क फ्री रेट ऑफ इंटरेस्ट ओके सो समजा रेट ऑफ इंटरेस्ट वननी इनक्रीज झाला तर साजेगाचे ऑप्शन मध्ये पण तेवढी तेजी येते आणि तो वननी इन्क्रीज होतो दॅट इज वॉट रोहो बट ह्याचा उपयोग जास्त आपल्याला होणार नाही आहे इज इट क्लिअर आपल्याला मॅक्सिमम तुम्हाला सांगतो बघा वेगा व्हॉलेटिलिटी थिटा टाइम व्हॅल्यू आणि त्यातल्या त्यात डेल्टा महत्वाचा आहे काय गॅमा काय सांगत असतो डेल्टा काय चेंज करतो सो so, आपल्याला डेल्टा थिटा आणि वेगा हे महत्वाचे तीन इज इट क्लिअर सो रोहो एक जस्ट रेट फक्त लिहून घ्या रेट ऑफ चेंज ऑफ लेट सी इंटरेस्ट व्हॅल्यू तो पर्यंत लॉग इन करतो इथं डेटा मिळतो तो डेटा पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन सी अँजलचा ऍप आहे सो so, इथं मी ऑप्शन चेन ओपन केली आणि ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर इथं व्ह्यू ग्रीक म्हणून आहे सो मी जसं तुम्हाला बोललो बघा थीटा डेल्टा आणि वेगा ओके त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं जर तुम्ही बघितलं तर थिटा आहे इथं इन्सेंट्रिक व्हॅल्यू व्हॉल्युम ओपन इंटरेस्ट वगैरे पण दिलेलं आहे जे आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे बट आता हा जो थिटा आहे ना बघा आपण बघितलं तर सर्व मायनस असतो मायनस म्हणजे याचा अर्थ असा की एक दिवस संपला बघा एक दिवस संपला तर ह्या कॉन्ट्रॅक्ट मधून क्लिअर दहा रुपये नऊ पैसे त्यानंतर अकरा रुपये सदोतीस पैसे त्यानंतर नऊ रुपये सहा पैसे एवढी टाइम व्हॅल्यू कमी होणार इज इट क्लिअर सो so, एवढी काय होतात टाइम व्हॅल्यू कमी होणार दॅट इज कॉल्ड थिटा वेगा होलॅटिलिटी ओके म्हणजे समजा होलॅटिलिटी सेवन टाइम्स चेंज झाली किंवा सेवन पॉईंट वन फोर थ्री चेंज झाली तर तुमची जी काही कॉलचा प्रीमियम आहे तो पण सेम रेट चेंज होणार म्हणजे याच्यातनं तुम्हाला समजेल हाय होलॅटिलिटी कुडे वगैरे क्लिअर आणि गेमा आणि डेल्टा तर डेल्टा काय सांगत असतं की रेट ऑफ चेंज ऑफ अंडरलाईंग असेट क्लिअर म्हणजे सिंपली ज्या वेळेस डेल्टा समजा इथं आपण म्हणतोय पॉइंट सेवन फाईव्ह एट फाईव्ह क्लिअर म्हणजे याचा अर्थ असा आहे की जसा डेल्टा चेंज होईल क्लिअर म्हणजे आता आहे पॉईंट सेव्हन फाईव्ह एट फाईव्ह मग तसाच तुमचा जो काही इन्सेंट्रिक व्हॅल्यू हो तो चेंज होणार रेट ऑफ चेंज ऑफ अंडरलाइंग असेल दॅट इज वॉट डेल्टा समजा डेल्टा वन आहे तर तुमचा इन्सेंट जी काही इन्सेंट्रिक व्हॅल्यू आहे तुमची जी काही प्रीमियमची व्हॅल्यू आहे ती पण वन पर्सेंटेज चेंज होणार सो धिस वॉज डेल्टा ओके मी मॅक्सिमम ते ऑपस्ट्रा जे आहे ऍप त्याच्यात पण दाखवायचा प्रयत्न करेल जस्ट होल्ड मी पाहतो बघा एक जस्ट महत्वाचं आहे की तुम्हाला आता लॉग इन पण शिकवतो म्हणजे सोपं जाईल काय करायचं ऑप्शन गुगलवर जायचं ऑप्शन स्ट्रॅटर्जी आणि ऑब्स्ट्रा असं लागायचं ओके ओ पी एस टी आर ए ह्याच्यावर क्लिक करा मग इथं तुम्हाला समजेल ऑप्शन स्ट्रॅटर्जी बिल्डर ओके सो बघा इथं वेबसाईट पण आहे ऑपस्ट्रा डॉट डिफाईन डॉट कॉम सो तसं त्याप्रमाणे तुम्ही ठेवा सो ह्याच्यावर क्लिक करा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर म्हणजे सी आजचा दिवस तुमच्याकडे आहे तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर साईन अप करून द्यावा क्लिअर साईन अप करून द्यावा त्यानंतर तुमचा वाटेल मेल आय डी असेल त्यानंतर लॉग इन करा जसं मी आता लॉग इन केलं आणि लॉग इन केल्यानंतर मग मी तुम्हाला उद्या आहे उद्या हे सगळं जे काही आहे ते मी तुम्हाला शिकवेलच मग ह्याच्यात कसं स्ट्रॅटर्जी बनवता येतात तुम्हाला व्हर्च्युअल ट्रेड कसं करता येतात हे सगळं डीप मध्ये मी तुम्हाला शिकवेल इज इट क्लिअर मी परत एकदा सांगतोय पण ऑप्शन ऑप्शन अनालिस्टिक असं नाव आहे तर त्याला साईन अप करून ठेवा परफेक्ट हे ऍक्च्युली मागच्या मधली स्ट्रॅटर्जी आहे सो इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात आपल्याला सगळं काही समजतं जस्ट होल्ड ऑन हे आपण डिलीट करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल जस्ट जास्त जातं हे डीपमध्ये मी तुम्हाला शिकवणार हो फक्त आज एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला दाखवतो कशी बिल्डअप केली जाते सो so, तुम्ही होमवर्क गेले ओके okay? होमवर्क त्यांचं पेड वगैरे टर्मिल असतं पण मी पेड घेतलेलं नाहीये सध्या तरी तुम्हाला घ्यायची पण गरज नाही आहे क्लिअर इथं पोर्टफोलिओला चिक क्लिक केल्यानंतर इथं बघायचं स्ट्रॅटर्जी बिल्डर so, सो याच्यावर क्लिक करा क्लिअर स्ट्रॅटर्जी बिल्डर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्याकडे आहे निफ्टी त्यानंतर फ्युचर आणि ऑप्शन त्याच्यावर ऑप्शनवर क्लिक करा पंचवीस जान ही व्हॉट एव्हर काय आली जी एक्सपायरी आली त्यानंतर स्ट्राईक प्राइस जी आहे ती तुम्ही घेऊ शकता समजा आता मार्केट आहे सतरा हजार आठशे सो मी स्ट्राईक प्राइस घेतली आणि इथं कॉल मी एक असं म्हणू की मी इथून मला मला तेजी होती क्लिअर इथून काय होणार तेजी होणार आहे सो बाय ऑर सेल करायचं आहे म्हणजे बाय कराय शॉर्ट करायचंय सो मी बायला क्लिक केलं बायला क्लिक केल्यानंतर क्वांटिटी एक ओके okay, क्वांटिटी एक आणि मी बोललो ऍड पोझिशन क्लिअर ऍड पोझिशन तर खाली या खाली तुम्हाला ते सगळं सांगतं बघा एक उदाहरण सांगतो खाली आल्यावर हो, तुम्हाला सगळं okay? सांगतं की प्रॉबेबिलिटी ऑफ प्रॉफिट किती आहे तेहतीस टक्के ओके मॅक्सिमम प्रॉफिट आता तुम्हाला माहिती कॉल बाय केलाय तर मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड आहे क्लिअर मॅक्सिमम लॉस किती आहे चौदा हजार सातशे पन्नास कारण की जी काही सी ऑप्शनची प्राइस आहे ती चालली आहे दोनशे पंच्याण्णव सो दोनशे पंच्याण्णव गुणिले पन्नास आपला जो काही एक लॉट आहे तो पन्नासचा आहे सो दोनशे पंच्याण्णव गुणिले पन्नास जी आहे ती किती झाली चौदा हजार सातशे पन्नास क्लिअर सो हा चार्ट आहे ना हा चार्ट हा कसा रीड करायचा हे मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे हा चार्ट काय सांगतोय समजा बघा याच्यावर मी क्लिक केलं समजा जो काही तुमचा निफ्टी आहे आपण काय सांगितलंय की सतरा हजार आठशे मी कॉल बाय करतोय म्हणजे माझा अर्थ असा आहे की सतरा हजार आठशेच्या च्या वरती मार्केट किती गेलं जसं जाईल तसं मला अनलिमिटेड प्रॉफिट आहे बट चुकून पण एक्सपायरीला मार्केट जर समजा सतरा हजार आठशेच्या च्या खाली राहिलं क्लिअर तर किती लॉस होईल हे पण बघा हळूहळू तिथं दिसते बघा प्रॉफिट अँड लॉस बघा आता सतरा हजार सातशे सत्याहत्तर ला गेलं सतरा हजार सहाशे ला गेलं तर तुम्हाला चौदा हजार सातशे पन्नास तर होणार आहे समजा मार्केट लईत लई सतरा हजार नऊशे पन्नास गेलं मार्केट सतरा हजार अठरा हजार गेलं तर किती प्रॉफिट होणार हे सगळं मध्ये इथं दिसत सो तुम्हाला तुमची पोझिशन घेण्याच्या अगोदर रिस्क किती आहे काय हे तुम्हाला कळत आणि उद्या मी तुम्हाला हेच शिकवणार आहे की आता उद्यापासून आपल्या स्ट्रॅटर्जी शिकायच्यात मग ह्या स्ट्रॅटर्जी कशा युज करायच्या कशा प्रकारे लावायच्या मी जसं सांगितलं की नेकेड पोझिशन घ्यायच्या नाही युनिडायरेक्शनल पोझिशन घ्यायच्या नाही विथ म्हणजे तुम्ही स्टॉप लॉस नाही लावला बट ऑटोमॅटिकली स्टॉप लॉस कसा लावता येईल हे, भी तुमाल है, है, हे मी तुम्हाला दाखवेल क्लिअर तुम्हाला किती प्रॉफिट होतोय किती लॉस होतोय हे पण मी तुम्हाला सांगेल ओके okay? रिस्क रिवॉर्ड रेशो किती असला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगेल सो असं ओव्हरऑल आहे सो इथं बघा ब्रेक इव्हन सो ब्रेक इव्हन पण दिलेला असतो ब्रेक इव्हनचा अर्थ असा की अठरा हजार पंच्याण्णवच वरती मार्केट जायला लागलं की तुम्हाला प्रॉफिटच होणार बघा अठरा हजार पंच्याण्णव बघा इथं ब्रेक किंवा आहे सो इथं दिसतंय तुम्हाला बघा ती पॉईंट बघा अठरा हजार पंच्याण्णव सो अठरा हजार पंच्याण्णवच्या वरती जसं मार्केट जाईन बघा वरती प्रॉफिट 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 बघा सो तुम्हाला प्रॉफिट लॉस तेवीस हजार सहाशे पन्नास दिसतंय आता सत्तावीस असतंय जसं मार्केट जास्त अनलिमिटेड प्रॉफिट बट लॉस किती होणार लिमिटेड सो असं एक ग्राफवर दाखवतो खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे क्लिअर मग yeah. हे स्ट्रॅडल काय स्ट्रँगल काय स्प्रेड काय आयर्न फ्लाय काय वगैरे वगैरे हे पण आपण पाहण्याचा प्रयत्न करू आता तुम्हाला प्रत्येकाला कसं झेपतंय काय झेपते बघा हे सगळं सॉफ्टवेअरवर बिल्टअप आहे म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास मॅक्सिमम होणार नाही म्हणजे लिखापटी नाहीये फक्त बघायचंय